मी मनीषा राजोपाध्ये वलयांकीच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रसिक हो, वलयांकितमध्ये आज आपण एका तरुण गायिकेला भेटणार आहोत. अगदी तरुण वयातच जिनं केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही गानरसिकांची मान्यता मिळवली आहे. खुशीत वाढलेली ही गायिका आहे हेमा सरदेसाई. नमस्कार. हेमा सरदेसाई मूळच्या मुंबईतल्याच बरं का? अगदी लहान असतानाच त्यांच्यामधला हा गाण्याचा गुण हेरला तो त्यांचे मामा गुरुदास पर्रीकर यांनी. लहानपणी माझे मामा जे आहेत गुरुदास पर्रीकर इकडे मुंबईला, तर आम्ही इथे आलो होतो तर त्यांनी म्हणजे डिस्कवर केलं मला आणि मम्मीला सांगितलं की मोठी झाल्यावर चांगली मोठी गायिका वगैरे होणार. आणि मम्मी डॅडीनी तेव्हा सिरियसली घेतलं नाही, पण जेव्हा मी नवरात्रीला गायली गोव्याला तेव्हा मी 9 वर्षाची होती आणि माय हार्ट इज बीटिंग मी गायली, तर तेव्हा सगळ्यांनी म्हणजे तेव्हा मम्मी डॅडीनी सिरियसली ओके शी गॉट एन अप्लॉज, चांगलं तिला खूप प्रोत्साहन केलं त्याच्यानंतर मला की शी शोज म्हणजे तिच्यामध्ये आहे काहीतरी. वयाच्या 9व्या वर्षी हेमाजींनी नवरात्रीच्या मंडपात पहिल्यांदाच जाहीरपणे गाणं म्हटलं. त्यानंतर त्यांनी गाण्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. हळूहळू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणं, गाण्यासाठी बक्षीस मिळवणं हे त्यांच्यासाठी नेहमीचंच होऊन गेलं. मी जेव्हा स्पर्धेमध्ये भाग घेत होते तेव्हा डॅडी बसलेले असायचे पुढे आणि नेहमी असे करायचे म्हणजे आय एम देअर विथ यू, यु नो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रेम एवढं स्टेजबद्दल की असं वाटतं स्टेजवर की इथेच माझा जन्म झाला आणि इथेच मी म्हणजे जायला पाहिजे. पण मी सांगली आणि बेळगावमध्ये पण प्राइजेस जिंकले सुगम संगीत नाट्य संगीत, तर जोहार मायबाप मी सांगलीमध्ये गायले होते तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते मला आठवण आहे. जोहार मायबाप जोहार जोहार माय बाप जोहार तुमच्या महाराचा मी महार तुमच्या महाराचा मी महार रा जोहार माय बाप जोहार. गुंज या चित्रपटात हेमाजींना पहिल्यांदाच पार्श्वगायनाची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी तेरे मेरे सपने, जोर, सोल्जर, चानम समजा करो, जोश पासून ते मन, कयामत, जमी, बागबान इथपर्यंत कितीतरी चित्रपटांसाठी गाणी म्हटली. त्यांची खरी ओळख झाली ती मात्र आवारा भवरे या गाण्यामुळे. अतिशय गाजलेल्या या गाण्याला चाल दिली होती संगीतकार ए आर रहमान यांनी. मी गाताना कधी पुढचा विचार करत नाही, म्हणजे आयुष्यात पण पुढचा विचार कधी करत नाही, पण म्हणजे खूप मला खुशीमध्ये म्हणजे आय लिव्ह विथ लॉट ऑफ जॉय, खूप मला ऑल द टाइम म्हणजे अशी खुशी पाहिजे, आनंद पाहिजे सगळीकडे. पण कधी कधी राग येतो तर नाही, राग पण येतो. आणि आणखीन असं आहे की आवारा भवरे सगळं देवावर, म्हणजे जे काय गाते जे काय करते सगळं देवावर सोडते. भवरे जो हल्ले हल्ले गाई फुलों के तन पे हवाए सरसराई. मंडळी आजच्या सर्वच आघाडीच्या नायिकांसाठी हेमाजींनी पार्श्वगायन केले. पडद्यावर गाणं म्हणणारी मग ती नायिका काजोल असो, करिश्मा कपूर असो किंवा ऐश्वर्या राय असो, हेमाजींचा आवाज तिच्यासाठी अगदी योग्यच असतो.
सगळ्या ॲक्ट्रेसेस ॲक्ट्रेस बरोबर मला गायला म्हणजे त्यांच्या आवाजासाठी मला गायला आवडतं. पण सगळ्यात चांगलं वाटलं म्हणजे आवारा भवरे काजोलजी करता गाताना. सुरांच्या या देणगीने हेमाजीना अनेक बहुमानही मिळवून दिले. युनिसेफ कॉन्सर्टमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची त्यांना संधी मिळाली. भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना दिल्लीच्या विजय चौकात गाण्यासाठी त्यांना निमंत्रित केलं गेलं. आणि एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे या गाण्याला त्यांनी स्वतःच चाल लावली होती. इंडिपेंडन्सला हे स्वतः कंपोज केलं होतं गाणं. मेरे वतन हिंदुस्तान तेरी जमी जन्नत निशा तूने मुझे सब कुछ दिया कैसे कहूँ मैं शुक्रिया. चित्रपट संगीत नाट्यगीतं शास्त्रीय गायन पॉप गीतं यापैकी कोणताही प्रकार हेमाजींच्या गळ्याला वर्ज नाही. हिंदुस्तानी गुडिया हा त्यांचा सर्वात पहिला पॉप आल्बम. त्यांच्या सर्वच आल्बममध्ये भारतीय संगीताचा वापर केलेला आहे. पॉप आल्बम हिंदुस्तानी गुडिया केल्यानंतर दोन पॉप आल्बम अजून काढले पण ते नवरात्री टाईपची गाणी होती त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला वाटलं की ते पॉप आल्बम नाही आहे. यासे मिलके आए नैन आणि सजना. बोले हमसे कुछ ना गोरी निंदे किसने कर ली चोरी होरी दिलबर तेरा सबसे प्यारा हो. लहान वयातच प्रसिद्धीचा अनुभव घेऊन सुद्धा हेमाजींच्या स्वभावात बदल झालेला नाही. गाण्यातून मिळणारा आनंद त्यांना अतिशय मोलाचा वाटतो आणि मंडळी तो त्यांच्या सुरातून व्यक्तही होत असतो. मी एंटरटेनर आहे, माझा म्हणजे व्यवसाय दुसऱ्यांना खुश करायचा आहे आणि इट इज माय ड्युटी की मी जर हसले नाही आणि मी जर खुश राहिले नाही तर माझं संगीत किंवा माझं संगीत त्यांच्याकडे खुशीनं कसं पोचणार माझ्या सगळ्या प्रेक्षकांकडे. त्यामुळे मी खुद म्हणजे स्वतः खुश राहते आणि खूप म्हणजे आय फील स्माइल ऑलवेज रिलेट. हेमाजीने अतिशय सुरेल आवाजाची नैसर्गिक देणगी लाभली आहे पण त्याची निगा राखण्यासाठी विशेष पथ्य पाळायला हवीत नाही का? पण आपल्या हेमाजींना मात्र असं मुळीच वाटत नाही. लहानपणी मी आईस्क्रीम खाऊन स्टेजवर जायचे आणि डॅडी माझे डॉक्टर आहेत, त्यामुळे कदाचित मला कधी वाटलं नाही की म्हणजे आवाजाची काळजी वगैरे डॅडी आहेत ना असं वाटलं नेहमी. आणि डॅडीने कधी असं म्हटलं नाही की हे खाऊ नको किंवा ते खाऊ नको, सगळं खाल्लं. पण आता मला कधी कधी सर्दी होते काही पोल्युशन वगैरे त्यामुळे, तर कधी मी त्या बाबतीत जरा हे घेते प्रिकॉशन, बाकी नाही. माझ्या आई वडिलांना आणि माझ्या बहिणीनं खूप राग येतो ह्या बाबतीत. मी रियाज नाही करत अजिबात नाही. आणि हे खूप फार मोठी म्हणजे गलती चूक आहे आणि हे मी सांगायला इच्छिते की कोणी ही चूक नाही करायची ज्यांना गाणं वगैरे गायचं आणि खूप रियाज करायचा. असं म्हणतात की कलाकाराचं मन त्याच्या कलेतून दिसतं. हेमाजींचा स्वभावही त्यांच्याच एका गाण्यात त्या म्हणतात तसा टेन्शन कायकूल येत आहे रे असाच आहे, नाही का? मी स्टेजवर गात होते आणि शाहरुख खानजी प्रेक्षकांमध्ये होते, वाजपेयी जी पण होते आमचे प्राईम मिनिस्टर आणि बाकी मान्यवर लोक होते. तर झाली अशी गोष्ट की ट्रॅक सुरू होईना, ट्रॅकवर मी गात होते आणि ट्रॅकच सुरू होत नव्हता केवढा वेळ, तर मला खूप एम्बॅरेसमेंट झाला. मी तिकडे उभी होते आणि एवढे मोठे मोठे लोक माझ्यासमोर आणि मी काहीच करू शकत नाही, तर मी एकदम हसली म्हटलं सॉरी सर प्लीज एक्सक्यूज मी. तर एक आवाज आला त्याच्यामध्ये, हेमा वी आर विथ यू डोंट वरी एट ऑल जस्ट टेक युअर ओन टाईम. आणि ते होते शाहरुख खानजी. अरे वा. तर त्यांचं हे चांगलेपण त्यांचं हे हा स्वभाव मी तेव्हाच ओळखले आणि खूप खुशी झाली त्यांच्याबरोबर गायला. बोला तू मेरी लैला वो बोली फेंकता है साला अपुन जब भी सच्ची बोलता है ए उसको झूठ काय को लगता है रे. ये उसका स्टाइल होएगा होंठों पे ना दिल में हाँ होएगा आज नहीं तो कल बोलेगी ए तू टेंशन काय को लेता है. अपुन बोला तू मेरी लैला वो
फेंकता है साला, अपुन जब भी सच्ची बोलता है उसको झूठ काहे को लगता है रे। ये उसका स्टाइल होएगा, होठों पे ना दिल में हाँ होएगा। ये उसका स्टाइल होएगा, होठों पे ना दिल में हाँ होएगा। आज नहीं तो कल बोलेगी, ये सु टेंशन काहे को लेता रे। प्रयत्नांचा भाग पुरेपूर उचलून यशाची चिंता देवावर सोडणाऱ्या आशा या हेमाजी कदाचित यामुळेच दिलखुलास हसू शकतात. त्यांच्या वाटेवर यशाच्या नवनव्या कमाने उभ्या राहाव्यात असंच त्यांच्या असंख्य चाहत्यांना वाटत असणार. सोना सोना इना हो ना, दिल तेरा हमीना मांगदा। सोना सोना इना हो ना, दिल तेरा हमीना मांगदा। हम तो दिल चाहे तुम्हारा, वादा है वादा हमारा। मंडळी, ही सदिच्छा व्यक्त करून आता आपण निरोप घेऊया. पुढच्या आठवड्यात आपली भेट होणारच आहे. तोपर्यंत नमस्कार. चाहत से तुम ना डरो, जाओ जी रहने भी दो, कुछ हमको कहने भी दो, छोड़ दो